कॅरम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विरंगुळ्यासाठी खेळला जाणारा खेळ असं चित्र उभं राहतं, पण या कॅरमला खरी प्रतिष्ठा आणि व्यावसायिक रूप प्राप्त करून दिलं ते बी बंगारू बाबू या भारतीय माणसानं. पावसात त्याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. बी बंगारू बाबू कॅरमचे पितामह, त्यांनी कॅरमला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख तर निर्माण करूनच दिली, त्याचबरोबर कॅरमला एक क्रीडा प्रकार म्हणूनही जागतिक पातळीवर रुजवलं. बंगारू बाबू यांचं वय आता 86 वर्ष आहे. त्यांचं उभं आयुष्य हे कॅरम खेळाच्या सेवेसाठी गेलं. सुरुवातीला बंगारू बाबू फुटबॉल खेळायचे, मात्र फुटबॉल खेळताना त्यांच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे फुटबॉल खेळता येईना म्हणून ते कॅरमकडे वळले. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी पदकही जिंकलं, मात्र कॅरमकडे एक विरंगुळा म्हणून पाहिलं जात असल्याचं शल्य त्यांना बोचत होतं. त्यांनी 1950 मद्रास कॅरम फेडरेशनची स्थापना केली आणि त्यानंतर 1956 अखिल भारतीय कॅरम फेडरेशनची त्यांनी स्थापना केली, तर 1988 त्यांच्या प्रयत्नांनी आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनची स्थापना झाली. एवढंच नव्हे तर त्यांनी काही सहकाऱ्यांसमवेत 1968 कॅरमचे नियम तयार केले जे आजही लागू आहेत. 1970 त्यांच्याच पुढाकारानं भारत सरकारनं कॅरम या खेळाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली. भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांनी संघ नेला. मात्र कॅरम हा खेळ अजून मोठा झाला पाहिजे, अगदी ऑलिम्पिक मध्येही खेळला पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे. इट इज माय ड्रीम दॅट दिस गेम शुड गो टू हायर लेव्हल्स अँड सबसिक्वेंटली टू एशियन गेम्स अँड ओलिम्पिक्स समर ओलिम्पिक्स. मुंबईमध्ये सध्या राष्ट्रीय स्पर्धा रंगल्यात. या स्पर्धांना त्यांनी या वयातही हजेरी लावली आहे हे विशेष. त्यांना कॅरमचं एवढा वेळ आहे की त्यांनी कॅरमच्या प्रेमापायी आपली नोकरीही सोडली. कॅरमचा पहिला जागतिक विजेता आणि अर्जुन पुरस्कार विजेताही त्यांनीच घडवला. आपल्याला कॅरम खेळ मोठा करण्यासाठी कोणीही मदत केली नाही, आपण स्वतःच्याच पैशांनी सारं काही केलं असं ते सांगतात. भारतीय राजदूताची आपल्याला नेहमीच मदत मिळाली म्हणूनच हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याचं ते सांगतात. कॅरम हा खेळ केवळ विरंगुळा म्हणून जरी पाहिला जात असला तरी कॅरमच्या स्पर्धांना हजेरी लावल्यास कॅरम किती मोठा व्यावसायिक खेळ आहे हे आपल्या लक्षात येईल. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.